लावावं की नाही लावावं, मॉइश्चरायझर लावावं की नाही लावावं, ह्याबद्दल मला खूप महिलांचे मेसेजेस येत आहेत. त्याबद्दलचं आजचं सेशन आहे की तुम्ही नेमकं पावसाळ्यामध्ये कुठलं फेस वॉश, कुठलं सिरम म्हणा किंवा कुठलं मॉइश्चरायझर एसपीएफ लावावं, ह्यावरचं आजचं सेशन आहे. खरं तर पावसाळ्यामध्ये असं असतं की वातावरण हे अतिशय दमट असते आणि त्या दमट वातावरणामुळे ना आपली स्किन खूप चिकट होते आणि अगदी जास्त तेलकट होते. अशा सीझनमध्ये आणि अशा वातावरणामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय? जेव्हा पण असे वातावरण येत असतात किंवा जेव्हा पण खूप स्किन तेलकट होत असते अशा वेळेस तुम्हाला मॉइश्चरायझर जे आहे ते स्किप करणं अगदी योग्य नाही आहे. कारण की मॉइश्चरायझर हे नेमकं काय करते, तर मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचेला यंग दाखवते, तुमच्या फाईन लाईन्स ज्या आहेत तर त्या क्लिअर करते, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून वाचवते. पण मग जर स्किन खूप चिकट होत असेल तर काय करायचं? येस, आजचं सेशन याच्यावरच आहे. फेस वॉश सर्वात प्रथम तर मेन आहे आपलं फेस वॉश. मी इथे खूप जणांना सांगेल की त्वचा खूप तेलकट झालेली आहे, चिकट झालेली आहे, म्हणून खूप अशी जास्त स्ट्रॉंग फेस वॉश लावून तुमचे चेहरे अगदी घासू नका आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला इजा करून घेऊ नका. अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर पावसाळा लागलेला आहे आणि आपले साबण सुद्धा चिकट होत आहेत, तर खूप चांगला उपाय आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही चांगल्या पिठांपासून आंघोळ करायच्या. मसूरचं पीठ घ्या, त्याच्यात दूध टाका आणि त्याने तुमचा चेहरा घासा. याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नको असलेलं तेल पण ओढले जाणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचा चेहरा अजिबात चिकट होणार नाही आणि सर्वात छान जे काही टॅनिंग तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेऊन बसलेले आहात ते टॅनिंग सुद्धा निघून जाणार आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला फेस वॉश वापरायचंच असेल तर तुम्हाला नेमकं कोणतं फेस वॉश वापरणं अगदी जास्त योग्य राहणार आहे. तर तुम्ही जर का पावसाळ्यामध्ये फेस वॉश वापरण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला जॉयचं फेस वॉश खूप चांगलं आहे जे पपयामध्ये बनलेलं आहे. सो जॉयचं पपयाचं एक फेस वॉश आहे जर जे पावसाळ्यासाठी अगदी बेस्ट आहे. एम प्लस प्रोफेशनलचं एक फेस वॉश बनलेलं आहे जे लेन्सिमाइड सिरमपासून बनलेलं आहे, ते पण अगदी योग्य आहे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला अगदी सोपे सोपे असे फेस वॉश म्हणजे जसं की डॉट अँड टीचं फेस वॉश अगदी छान आहे. डॉट अँड टी जर का तुम्ही ट्राय करायला गेले तर डॉट अँड टीचं पण फेस वॉश तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुम्ही साबणाचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम तर मी नेहमी गोष्ट सांगत असते की आपल्या चेहऱ्याला साबण तसा लावावाच नाही. पण जर तुम्हाला साबण लावायचाच असेल तर बेबी सोप लावा जो लहान मुलांचा बनलेला आहे. या दिवसामध्ये तुमच्यासाठी तो साबण अतिशय योग्य राहणार आहे. दुसरी गोष्ट आपण घेऊया मॉइश्चरायझर आणि क्रीमवर. तुम्हाला ह्या दिवसांमध्ये जेल बेस्ड क्रीम वापरायचं आहे म्हणजे एसपीएफ असू देत की मॉइश्चरायझर. हा तुम्ही ह्या दिवसांमध्ये एक काम करू शकता की तुम्ही मॉइश्चरायझर स्किप करून असं एसपीएफ निवडा ज्यामध्ये मॉइश्चरायझर ऑलरेडी इन्वॉल्ड आहे. ठीक आहे, तर असे मॉइश्चरायझर कुठले आहेत की ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर बेस्ड आहे आणि जे एसपीएफ जेल बेस्ड आहे. फिक्स डर्माचं तुम्ही वापरू शकताय. फिक्स डर्माचं जे एसपीएफ आहे अगदी छान आहे, जेल बेस्ड आहे आणि ऑइल फ्री आहे. प्लमचं सुद्धा फेस वॉश आहे जे ऑइल फ्री आहे आणि अगदी सुंदर आहे, तुम्ही त्याचा पण वापर जो आहे तो करू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला एसपीएफमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत जसं एम प्लस प्रोफेशनल. मी आता सांगितलं एम प्लस प्रोफेशनलचे सगळेच प्रोडक्ट बऱ्यापैकी छान आहे, तुम्ही एम प्लस प्रोफेशनलचं पण वापरू शकताय. डॉट अँड टीचं सुद्धा छान आहे. ज्यांची स्किन खूप जास्त, ज्यांना बाहेर जास्त जावं लागतं त्यांच्यासाठी न्यूट्रिजिना एसपीएफ 50+ हे सुद्धा खूप चांगला आहे. तर तुम्ही ह्यांचा जो वापर आहे तुमच्या चेहऱ्यासाठी नक्की करू शकता. एसपीएफमध्ये ह्या एसपीएफ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. सिरम म्हणायला गेलं तर ह्या दिवसांमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सीचं सिरम जे आहे ते अगदी चांगलं आहे. पण डिपेंड की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम नेमके काय आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग आहे तर तुम्हाला व्हिटॅमिन सी कामात येणार आहे. पण जर का तुमच्या स्किनवर डाग नसतील, तुम्हाला फेअर व्हायचे तरी पण तुम्हाला व्हिटॅमिन सी कामात आहे. पण जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे ब्लॅकहेड्स आहेत तर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड जे आहे ते कामात येणार आहे. तर तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम्सनुसार घ्या. जसं कॉजिक ऍसिड आहे, लेन्सिमाइड आहे, ऑलरेडी मी सिरमचे सेशन घेऊनच झालेलं आहे, तुम्ही तेही बघू शकता की कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठलं सिरम लागते. तर तुम्हाला सिरम जे आहे ते तुमचे रेग्युलर करायचे आहे. रेटिनॉल तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 दिवस लावायचे, त्यापेक्षा जास्त रेटिनॉल तुम्हाला लावायचं नाही आहे. कारण की रोज रेग्युलर तुम्ही रेटिनॉल जर लावलं तर त्याचे आय थिंक स्टार्टिंगला आपल्याला सवय नसते, तर खूप पटकन तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जे आहे ते दिसून येतात. या पावसाच्या दिवसांमध्ये तुमची स्किन चांगली आणि फ्रेश राहण्यासाठी, ऑइल फ्री राहण्यासाठी कृपया तुमच्या चेहऱ्याला रेग्युलर पावडर लावत चला. मी ही गोष्ट एक्स्ट्रा टिप म्हणून सगळ्यांना द्यायला मला आवडेल आणि ती इतकी आहे की ह्या दिवसांमध्ये तुमचे कपडे पण खूप ओले असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराला त्वचेला इजा होते. तर तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये सुद्धा पावडर टाकूनच कपडे घालत चला, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची इचिंग होणार नाही, हानी होणार नाही आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगला ड्रायनेस जो आहे तो मिळणार आहे. तुमच्या चेहऱ्यासाठी सुद्धा, तुम्हाला खूप चिकट तुमची स्किन वाटत असेल चेहऱ्याची, तर तुम्ही पावडर जी आहे ती
रेग्युलर लावा तुमच्या चेहऱ्यावर. एसपीएफ लावून झाल्यानंतर लगेच तुम्हाला पावडर लावायची आहे. पावडर मध्ये बेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत तुमच्यासाठी? रेग्युलर पावडर, पॉन्ड्सची पावडर ही अतिशय बेस्ट आहे. पॉन्ड्स मध्ये आता एक प्रोफेशनल पावडर आलेली आहे, स्किन पावडर आहे, अगदी सुंदर पावडर आहे. दोन कलर अवेलेबल आहे, एक ब्राऊन कलरच्या शेड मध्ये आहे, एक पिंक कलरच्या शेड मध्ये आहे. छान असा गोल्ड डबा मिळतो, अगदी सुंदर आहे, तुम्ही ती पण वापरू शकता. बनाना पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. बनाना पावडरची सुद्धा साईड इफेक्ट नाही आहे आणि बनाना पावडर सुद्धा तुमच्या चेहऱ्याला जो लुक आहे तो लुक अतिशय चांगला देत असते. अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला आणखीन असे सेशन हवे असतील तर आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या स्वतःसाठी गळ्यातलं मंगळसूत्र हे कसं निवडावं आणि सिंदूर लावण्याची योग्य पद्धत कुठली, सिंदूरचा कलर कुठला असावा, कुठल्या ब्रँडचे सिंदूर अगदी स्वस्त आणि मस्त आणि चांगले दिसण्यासाठी असतात. तर तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे आजचे दुपारचे फ्री सेशन नक्की बघा. उद्या दुपारी 1 वाजता मी तुमच्यासाठी मोबाईल कोर्स घेऊन येत आहे. मोबाईल कोर्समध्ये तुम्हाला मोबाईलबद्दल सगळ्या सेटिंग शिकवल्या जाणार आहे, जसे की तुम्हाला व्हॉट्सअपचे डिलीट केलेले मेसेज बघणं, व्यक्ती कुठे गेलेली आहे ते घरात आणून असताना बघणं, लोकेशन पाठवणं, घर बसल्या टॅबलेट्स मागवणं, तुम्हाला इंस्टाग्रामवर रील कशा बनवायच्या, स्वतःचे फोटो कसे एडिट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईल कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहे. फक्त 99 रुपये फी आहे. 2 तासाचं लाईव्ह सेशन असणार आहे, त्याचं रेकॉर्डेड पण मिळेल. तुम्हाला पण हा कोर्स करायचा असेल तर मला 7775952570 ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे की सिरमचे प्रकार कोणते आहे आणि कोणते सिरम कशावर वापरायचे. तुम्हाला पण माझं उद्याचं सेशन बघायचं असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.